नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो व्ही एल एस गाणे एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वॉर्ड बायच्या पाठोपाठ बी एम सी अंतर्गत कचरा व्यवस्थापन या विभागामध्ये वाहन चालक या पदासाठी भरती निघालेली आहे बरोबर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं मित्रांनो ठीक आहे आणि तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर व्हिडिओ तुम्ही वर आय बटनवरती क्लिक करून बघू शकाल ठीक आहे मित्रांनो आता त्या व्हिडिओबद्दल तर आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये घेतली मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी आपण बघा आजच्या व्हिडिओमध्ये काय घेणार तुम्हाला सविस्तर सांगतोय मी मित्रांनो या वाहन चालकपदासाठी बऱ्याच मित्रांच्या मनामध्ये अशा अडचणी आहेत की लायसन्स नाही आहे तर आपण आम्हाला फॉर्म भरू शकतो का ठीक आहे आता त्यानंतर बघा मित्रांनो काही जणांचं काय असं माहिती आहे का एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसतो तरी फॉर्म भरू शकतो का ठीक आहे आता काही जणांकडं कसं असतं एक्सपिरियन्स तर भरपूर असतो बरोबर एक्सपिरियन्स तर भरपूर असतो पण काय त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसतो मित्रांनो तर आताशा मित्रांनी काय करायचं आहे आता लेडीज उमेदवारांबद्दल जर विचार करायचा झाला तर त्या उमेदवार कुठून एक्सपिरियन्स घेणार त्या स्वतःची जर गाडी असते त्यांची त्यांना बहुतेक एक एक भर एक्स भरपूर भरपूर एक्सपिरियन्स असतो त्यांना पण एक्स पण ॲक्च्युअलमध्ये एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसतो तर त्या महिला उमेदवाराने काय करायचं ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो हा जो फॉर्म आहे ड्रायवर पदासाठी जो फॉर्म आहे जो चालक पदाचा तर त्याचा फॉर्म सुरुवातीपासून शेवटपर्यंत अचूकरित्या कसा भरायचा ठीक आहे मित्रांनो तुमच्या मनामध्ये सर्व डाऊट्स फॉर्म भरण्याबद्दल जे आणि फॉर्म भरताना तुम्हाला कुठल्या अडचण येतील किंवा नाही त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये फॉर्म भरता भरता घेणार आहोत मित्रांनो ठीक आहे तर बघा त्या तर त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल ऑकाउनवरती क्लिक करून त्यावरती ऑल क्लिक करा म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ सहजरित्या भेटेल ते सहजरित्या पाहता येतील तर बघा मित्रांनो सर्वप्रथम जे आहे आता आपण सर्वप्रथम जे आहे फॉर्म भरणार आहोत ठीक आहे फॉर्म भरताना बघा मित्रांनो आपल्याला काय कुठली काळजी घ्यायची तर मित्रांनो हा असा फॉर्म आहे आपला वाहन चालक पदासाठी जो आहे तो बी एम सी अंतर्गतचा ठीक आहे या ठिकाणी बघा मित्रांनो सर्वप्रथम जे आहे आपल्याला या ठिकाणी आपला फोटो लावायचा आहे त्यानंतर बघा मित्रांनो यामध्ये आपल्याला तुमचा जो नाव आहे ते टाकायचं आहे तुमचं नाव आणि तुमचा पत्ता ठीक आहे हे बघा मित्रांनो आता हे सर्वप्रथम जे आहे तुमचं नाव मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्हीपैकी कुठल्या पण एका लँग्वेजमध्ये लिहायचं ठीक आहे किंवा दोन लँग्वेजमध्ये लिहिलं तरी चालतं मित्रांनो ठीक आहे त्यानंतर बघा तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं इथे या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव त्यानंतर तुमचं पत्ता लिहायचं मित्रांनो त्यानंतर तुमचा ॲड्रेस टाकलं त्यानंतर बघा मित्रांनो तुमचा जो मेल आय डी आहे तो तुमचा मेल आय डी टाकायचा आहे आता मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला अशा प्रकारे पी डीएफ जर भरून पाहिजे असेल तर आपण ते सुद्धा आपण भरून देतो आहे ठीक आहे त्यासाठी आपण सत्तर रुपये फीस ठेवलेली आहे तरी मित्रांनो जर कोणाला अडचण येत असेल तरी मला कमेंट्स करून विचारा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारा मी तुम्हाला फॉर्म कशा त्या त्याबद्दल मी तुम्हाला गायडन्स करेन ठीक आहे तरी जर कोणाला समजत नसेल तर फॉर्म्स तर आपण भरून देतो त्यानंतर बघा मित्रांनो ही सविस्तर माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे इथे जर बघितलं तुम्ही आणि बघा इथे तुमचं लिंक त्यानंतर विवाहितात का विवाहित त्यानंतर तुमचं वेट त्यानंतर हाईट त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ ठीक आहे आता त्यानंतर बघा आता तुमचं सर्ट सॉरी तुमचा जो लायसन्स आहे त्याबद्दलची माहिती द्यायची आहे तुमचा लायसन्स नंबर काय त्यानंतर तुमचा लायसन्स इश्यू कधी झाला आहे त्यानंतर त्याची लास्ट डेट काय आहे ठीक आहे हे झाल्याच्यानंतर मित्रांनो तुमचे जे टेन्थचे डिटेल्स आहे ते टेन्थचे तुम्हाला डिटेल्स द्यायचे आहेत आता बघा इथे शाळेचं नाव टाकायचं आहे तुम्हाला जे की मी माझ्या शाळेचं नाव टाकलं आहे त्यानंतर शालांत परीक्षा मंडळाचं नाव आहे जे पण असेल मुंबई पुणे ठीक आहे अमरावती कोल्हापूर ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो इथे तुमची टक्केवारी टाकायचं आहे आता इथे सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो ही जी तुम्हाला टक्केवारी टाकायची आहे ती बेस्ट ऑफ फाईव मित्रांची जर असेल तर ती बेस्ट ऑफ फाईव्हने टाकायची नाही आहे बेस्ट ऑफ फाईव्हची जी टक्केवारी आहे ती ग्राह्य धरली जाणार नाही आहे तुमची जे पर्सेंटेज आहेत जेवढे विषय आहेत समजा आता तुमचा जो पेपर होता तो एकूण साडेसहाशे मार्क्सचा होता तर मित्रांनो तुमचे एकूण जे तुम्हाला पडलेले मार्क्स आहेत ह्या साडेसहाशेपैकी ते एकूण मार्क्स काउंट करायचे आणि एकूण साडेसहाशे होते ना तर तसे टाकून द्यायचे म्हणजे साडेसहाशेपैकी जर तुम्हाला चारशे पन्नास पडले असतील तर ते चारशे पन्नास बघितले सहा पॉईंट पाच असं त्याला भागायचं त्यानुसार तुमचे जे पर्सेंटेज आहेत ते काढायचे मित्रांनो ठीक आहे आता त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथे मराठीमध्ये किती मार्क्स पडले आहेत ते टाकायचं आहे त्यानंतर इथे बघा आता दोन हजार पंधराला म्हणजे तुमचं जे पासिंग इयर आहे ते आता मित्रांनो बघा आता या ठिकाणी आता या ठिकाणी तुम्हाला वाहन चालकपदावर अनुभवाचा तपशील द्यायचा आहे ठीक आहे आता इथे तुम्ही लक्ष देऊन आहे का मित्रांनो मी ते सर्व गोष्टी क्लिअर करणार आहे तुम तुमच्या ज्या मनामध्ये तुमच्या प्रश्न येत आहेत ते सर्व गोष्टी तुमच्या इथे मी क्लिअर करणार आहे तर बघा सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही महिला उमेदवार असाल तर आणि जीन्स उमेदवार मेल उमेदवार असाल तरी काही अडचण नाही दो दोन दोघींसाठी हे जे गोष्टी आहेत ते कॉमन आहेत मित्रांनो तर बघा पहिली जी गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही तुमच्याकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे पण सर्टिफिकेट नाही ठीक आहे तर काय करायचं तर सर्टिफिकेट नसेल तर फॉर्ममध्ये सर उल्लेख करायचा की स्वतः म्हणून तिथे उल्लेख करायचा ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो तुमच्याकडे किती वर्षाचा अनुभव आहे ते तिथे अंदाजे डेट टाकून द्यायची इथे कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे आता कुठंपर्यंत तुम्ही एक्सपीरियंस आणल ते टाकायचं आहे त्यानंतर एकूण इथे तुमचा अनुभव ठीक आहे मी तुम्हाला परत सांगतोय जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल काही जणांचा लॉकडाऊनमुळे गुंतलेला असेल तर त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे करायचं आहे ठीक आहे त्यानंतर त्यानंतर बघा कोणी शासकीय किंवा निम शासकीय जर खात्यामध्ये जर काम करत असेल तर त्यांनी इथे टिक करायचे जशा प्रकारे मी केलं आहे ठीक आहे इथे बघा निम शासकीयवरती मी टिक केले जर कोणी शासकीय म्हणजे एक्स आर्मी वगैरे जर असतील ठीक आहे तर ते आताशा विद्यार्थ्यांनी किंवा काही जण प्रायव्हेटमध्ये पण करतात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती शासकीय सेवेमध्ये तर सुद्धा हे व्यवस्थित वाचून त्यापुढे टिक करूनच इथे टाकायचं आहे आता स्वतः केल्याच्यानंतर तुम्ही सविस्तर माहिती भरायची महिला उमेदवार असेल किंवा पुरुष उमेदवार ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो तुमचा जो लायसन्स आहे तो एल एम व्ही टी आर किंवा एल एम व्ही एन टी म्हणजेच हलके किंवा जड ठीक आहे आता हेवी लायसन्स टी आर आणि एन टी हे हलक्यामध्ये येतात आणि जे हेवी लायसन्स आहे ते जडमध्ये येते मित्रांनो ठीक आहे तर हे तुम्ही सविस्तर घ्या काळजीपूर्वक तुम्ही हे समजून घ्या आणि मित्रांनो यापैकी कुठलं जरी लायसन्स असेल तर तुम्ही या फॉर्मसाठी तुम्ही तुम्ही हा फॉर्म भरू शकता या भरतीसाठी ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून आहात तुम्हाला टिक करायचं तर मी खोल्यामधून आहे ते इथे खुल्यामध्ये टिक केलेलं आहे त्यानंतर जर तुम्ही कुठलं आरक्षण घेऊ इच्छिता महिला मना भूकंपग्रस्त माजी सैनिक तर यामध्ये तुम्ही इथे टिक करू शकता त्यानंतर बघा मित्रांनो आता बऱ्याच मित्रांना काही अडचणी आहेत की सर्वप्रथम त्यांना समजतच नाही की उन्नत प्रगत गटातील प्रमाणपत्र म्हणजे काय तर मित्रांनो उन्नत प्रगत गटातील प्रमाणपत्र म्हणजे सरळ सरळ सोप्या भाषा सांगते तुमचा जो नॉन क्रिमिलियर असतो तो म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढल्याच्यानंतर तुमचा जो नॉन क्रिमिलिअर निघतो त्याला उन्नत प्रगत गटातील प्रमाणपत्र म्हणतात मित्रांनो ठीक आहे त्यानंतर बघा तुमची व्हॅलिडिटी असते कास्टची नॉन क्रिमिनल निघाल्याच्यानंतर नंतर काढायची असेल ती असेल तर तिथे आहे करायचं उन्नत प्रगप गटातील प्रमाणपत्र जो असेल तर तिथे आहे करायचं त्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र आता या आदिवास प्रमाणपत्राबद्दल पण बरेच मित्र कन्फ्यूज होतात मित्रांनो आदिवास म्हणजे ॲक्च्युली आदिवासी नाही आहेत आदिवास म्हणजे तुमचा रेसिडेन्सियल जो सर्टिफिकेट असतो तालुक्याचा डोमासाईल म्हणतात त्याला तालुक्याचा रहिवाशी म्हणतात तो सर्टिफिकेट इथे जोडायचा आहे ठीक आहे असेल तर ठीक आहे ही तिन्ही जर तुमच्याकडे कागदपत्रे असतील तर ते तिन्ही तुम्हाला मेन्शन करायचे आहेत फॉर्म भरते वेळी तुम्हाला अटॅच करून तर सेंड करायचे ठीक आहे जर नसतील तर सरळ नाही म्हणून उल्लेख करायचा जेणेकरून तुम्हाला तुमचं तुम्हाल तुम्हाल सिलेक्शन झाल्याच्यानंतर कुठल्या अडचण येणार नाही त्यानंतर बघा मित्रांनो इथे तुमचा जो जवळचा पोलीस स्टेशन आहे स्थानिक पोलीस स्टेशनचा पत्ता म्हणजे तुमचा गाव कुठल्या सर्कलच्या अंतर्गत पोलीस स्टेशनच्या त्याची माहिती द्यायची सह पिनकोडसोबत ठीक आहे आता त्यानंतर बघा या तुमच्या विरुद्ध कुठले खटले आहेत का याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे या तिन्हीमध्ये जर असतील तर आहे करायचं कि किंवा नसतील तर नाही दे करायचं आहे ठीक आहे आता त्यानंतर बघा इथे डिक्लेरेशन द्यायचं आहे तुमची सही करायची आहे ठीक आहे या सही झाल्याच्या नंतर खाली बघू आपण आता मित्रांनो सर्वप्रथम बघा आता हे जे एकूण नऊ कागदपत्र आहे त्यापैकी बघा हे एस एस सी किंवा तत्सम पर्शा उत्तीर्णप्रदक परत परत आर ओचं तुमचा लायसन्स आहे ते त्यानंतर जन्माचा दाखला आता मित्रांनो बघा ते जर जन्माचा दाखला नसेल तर बघा ते शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमचा जो बोर्ड सर्टिफिकेट असतो दहावीचं ते जोडलं तरी चालतं त्यानंतर जातीचा दाखला जातो याचा प्रमाणपत्र असेल तर आहे किंवा नसेल तर नाही करा समंत्र आरक्षणाअंतर्गत अर्ज केले त्या संबंधीचे प्रमाणपत्र म्हणजे मित्रांनो माझे सैनिक मनाभूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त त्यानंतर महिला आरक्षण तिस टक्के अशा प्रकारचे जर असेल तर त्याचं तुम्हाला तिथे कागदपत्र ते जो सर्टिफिकेट आहे तो प्रोसीड करणे गरजेचे आहे त्यानंतर बघा समांतर दिवस झाला त्यानंतर आता छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र सात नंबरला तर मित्रांनो हा जो छोट्या कुटुंबाचा प्रमाणपत्र आहे तो कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्याने भरायचा आहे ज्याचं लग्न झालेलं आहे त्यांनीसुद्धा आणि ज्याचं लग्न झालेलं नाही आहे त्यांनीसुद्धा मित्रांनो ठीक आहे बघा आता त्यानंतर मित्रांनो इथे बघा छोट्या कुटुंबाचा हा प्रमाणपत्र आहे आता या छोट्या कुटुंबाच्या प्रमाणपत्रामध्ये मी सविस्तर माहिती लिहिलेली आहे तर मी अविवाहित आहे ठीक आहे मी ॲक्च्युअलमध्ये अविवाहित नाही आहे पण मी ते केलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी की मी अविवाहित आहे म्हणून ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो जर कोणी अविवाहित नसेल ठीक आहे हे तुम्हाला सांगतोय मी ही सविस्तर तुमची माहिती भरून घ्यायची आहे सर्वप्रथम तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमचं जे वय आहे ते तुम्हाला टाकून द्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो त्यानंतर आता इथे मी आज रोजी मला किती मुले आहेत ते टाकलेलं आहे त्यानंतर ह्यात मुलं असल्याने संख्या आता मित्रांनो समजा जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर त्या ते विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे बघा त्या ते विद्यार्थ्यांनी इथे टीप म्हणून टाकायचं आहे ठीक आहे इथे टीप म्हणून टाकायचं आहे आणि इथे सरळ सरळ लिहायचं आहे माझं लग्न झालं नसल्यामुळे मला प्रतिज्ञापत्र लागू होत नाही त्यानंतर बघा ही अशी माहिती आहे मित्रांनो बदल ची, जली। आता फॉर्मबद्दलची माहिती झाली आता मित्रांनो ती आहे अठ्ठावीस एप्रिल तिथे अठ्ठावीस एप्रिलपर्यंत तुम्ही हा ड्रायवर पदाचा जो फॉर्म आहे तो भरू शकता जर कोणाला अडचणी असतील तर मला कमेंट्स करा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारण्याचा प्रयत्न करा आणि जर कोणाला फॉर्म भरून पाहिजे असतील तरी मला संपर्क साधा त्यासाठी आपण सत्तर रुपये फीस ठेवलेली आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आपण सर्वप्रथम फॉर्म कसा भरायचा ते बघितलेलं आहे त्यानंतर बघा जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसेल तुमच्या स्वतःची गाडी आहे तुम्ही दहा वर्षाला चालवताय म्हणजे कोणाच्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणा ग्र गव्हर्मेंट सेक्टरमध्ये कुठे काम केलेलं नाही आहे पण एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नाही तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसेल तरी आपण फॉर्म भरू शकतो त्याबद्दलची माहिती घेतली फक्त त्या जागी उल्लेख करायचा आहे की स्वतः आणि तुमच्याकडे एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे त्याबद्दलची मेन्शन करायचं आहे त्यानंतर बघा महिला उमेदवारांसाठी सुद्धा सारखीच प्रोसिजर आहे महिला तर कुठून एक्सपिरियन्स घेणार आहे ठीक आहे त्यांनी सुद्धा तसंच करायचं आहे स्वतः करायचं आहे त्यानंतर किती वर्षाचा अनुभव आहे ते करायचं आहे स्वतःची गाडी अशी ठीक आहे त्यानंतर बघा जर आता तुम्ही म्हटलं होतं की सर लायसन्स कुठला पाहिजे तर मित्रांनो बघा लायसन्स हा हेवी किंवा टी आर किंवा एन टी जड किंवा हलके कुठले पण चालतो त्यानंतर बघा काही मित्रांसुद्धा अशा अडचणी आहेत की जो लायसन्स आहे पण तो काढायला टाकलेला आहे सर तर त्याची पावती चालते का तर नाही चालतं मित्रांनो कमीत कमी तुम्हाला इथे दोन वर्षाचा जो एक्सपीरियंस आहे तिथे तुम्हाला उल्लेख करायचा आहे ठीक आहे एवढंच असेल की तुम्हाला जे तुमचे दहा मार्क्स भेटतील ते भेटणार नाही आता दहा मार्क्स कुठलं मित्रांनो बघा की जर तुमच्याकडे दोन वर्षाचा जर अनुभव असेल तर दोन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला तिथे दोन मार्क्स भेटतील ठीक आहे चार वर्षा अनुभव असेल तर चार मार्क्स भेटतील अशा पद्धतीने तुम्हाला तिथे मार्किंग आहे ज्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे ज्यांनी डॉक्युमेंट्स जोतले एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचे त्यांना त्याच्या जास्त मार्क्स भेटतील ठीक आहे तर मित्रांनो ही अशी सविस्तर माहिती आहे आपण त्यामध्ये फॉर्म भरल्याबद्दलची सविस्तर आणि त्यानंतर हे डॉक्युमेंट्सबद्दल व स जो तुमचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्याबद्दल माहिती घेतलेली आहे याबद्दल जर तुम्हाला काय जास्त माहिती हवी असेल तर कमेंट्स करा मेल करा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करा माझा जो नंबर आहे तो व्हॉट्सअपमध्ये असेल आणि व्हॉट्सअप ग्रुप लिंकलासुद्धा जॉईन व्हायचा प्रयत्न करा व टेलिग्राम ग्रुप लिंकलासुद्धा ठीक आहे तर ही अशी माहिती मित्रांनो जर आवडली तर लाईक करा आणि जास्त जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद